Hello students, now let us start with the new chapter, amino acids and proteins. Now, as far as the living organisms or the living beings are concerned, the amino acids, both amino acids and proteins, are very important. Now, first let us see what are the amino acids and what is the important amino acids. Amino acids are very important as a biomolecules. In living organism, these amino acids and the proteins together, amino acids, they combines together to form the proteins. That is, the proteins are constituted by the amino acids. So there is a very close relation between the amino acids and the proteins. Now let us see first, what are the amino acids? Now, amino acids are the building blocks of the proteins. That means the proteins are synthesized, or they are get prepared from the amino acid molecules. So the amino acid molecules, they are joined together in a different sequence to form a monomers. Acids are monomers and they are joined together to form the proteins. Amino acids जे आहेत ते प्रोटीनला तयार करण्याचं काम करतात. म्हणजे प्रोटीन जे आहे मेन त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स कोण आहेत तर अमिनो ॲसिड्स आपल्याला आहेत. आता व्हॉट आर द अमिनो ॲसिड्स? मग हे अमिनो ॲसिड्स आहेत काय? द नेम इट सेल्फ इंडिकेट्स अमिनो मीन्स अमाईन ग्रुप इज देअर, ॲसिड मीन्स ॲसिडिक ग्रुप इज देअर. द कंपाऊंड कंटेनिंग अमिनो ॲसिड्समध्ये काय काय कॉन्स्टिट्युएंट असतात? मग अमिनो अमाईन ग्रुप, ॲसिड्स ॲसिड ग्रुप. दॅट मीन्स NH2 ग्रुप अँड COOH ग्रुप इज अ पार्ट ऑफ दॅट मॉलिक्यूल. आणि ऑब्विअसली त्याच्यामध्ये हायड्रोजन असतो आणि ऑक्सिजन असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात? अमिनो ॲसिड्स आर अ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ते काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे कंटेनिंग ए कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. दे इसेन्शियली कंटेन ए बेसिक अमिनो ग्रुप अँड दी ॲसिडिक कार्बॉक्सिलिक ग्रुप. अमिनो ॲसिड्स काय आहेत की ज्यांच्यामध्ये कुठले कुठले ॲटम असतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. आता वेगवेगळ्या अमिनो ॲसिड्समध्ये हे वेगवेगळे काही त्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन हे ग्रुप हे प्रेझेंट असतात. आणि ते काय असतात? त्याच्या बेसिक त्याच्यामध्ये मेन काय आहे अमिनो ॲसिड्समध्ये? दे कंटेन्स NH2 ग्रुप अँड COOH ग्रुप्स आर दी इम्पॉर्टंट. ते त्याच्यामध्ये काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत अमिनो ॲसिड्समध्ये. तर त्याच्यामुळे अमिनो ॲसिड्स आर constituted by the NH2 and COOH group are a main like a functional group सारखं ते काय करतात? त्याच्यामध्ये काम करतात. आता याच्यामध्ये जे आहे अमिनो ॲसिड्समध्ये, अमिनो ॲसिड्स जे आहे ते दे आर फाउंड इन नेचर. वेगवेगळे अमिनो ॲसिड्स हे आपल्याला हंड्रेड्स ऑफ असे अमिनो ॲसिड्स आहेत जे नेचरमध्ये आपल्याला आढळून येतात. जवळपास त्याच्यामध्ये 20 अमिनो ॲसिड्स जे आहेत ते आर कॉल्ड ॲज अ इसेन्शियल अमिनो ॲसिड्स, ॲज दे आर इम्पॉर्टंट फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. असे 20 अमिनो ॲसिड्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील मध्ये प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे अमिनो ॲसिड्स हे लिव्हिंग सेलमध्ये जे आहेत ते व्हायटल रोल प्ले करतात. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द लिव्हिंग सेल्स. सो लेट अस सी व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑर हाऊ द स्ट्रक्चर इज कॉन्स्टिट्युएटेड. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण याच्यामध्ये आता बघणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे काय, अमिनो ॲसिड कंटेन्स ए टू ग्रुप्स, दोन ग्रुप त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्समध्ये आपल्याला असतात. एक ग्रुप असतो COOH ग्रुप आणि दुसरा ग्रुप जो असतो तो काय आहे? NH2 ग्रुप. म्हणजे COOH ग्रुप जो आहे आणि NH2 ग्रुप जो आहे तो इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. बघा, COOH ग्रुप आणि हा NH2 ग्रुप, दे आर द मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द अमिनो ॲसिड्स. आता त्याच्यामध्ये ते दिस कार्बन ॲटम्स जे आहेत ते नंबर दोन नंबरचा जो कार्बन ॲटम असतो त्याच्यामध्ये दोन कार्बन चेन असते अमिनो ॲसिड्समध्ये. त्याला अल्फा एक अल्फा कार्बन असतो आपण असं म्हणतो. ते स्ट्रक्चर आपण पाहू. देअरफोर अमिनो ॲसिड्स आर कॉल्ड ॲज अल्फा अमिनो ॲसिड्स. म्हणजे अल्फा पोझिशनला काय असतं माहिती का? त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड जो आहे तो जॉईंट झालेला असतो आणि म्हणून त्याला काय म्हणतात? अल्फा अमिनो ॲसिड्स असं म्हणतात. म्हणजे अमिनो ॲसिड्स म्हणजे जे ग्रुप जॉईन झालेले असतात टू द कार्बन ॲटमच्या नेक्स्ट कार्बन जो ॲटम असतो दोन नंबरचा कार्बन ॲटम अमिनो ॲसिड्समध्ये कार्बॉक्सिलिक ग्रुप असतो आणि त्यामुळे ती अल्फा पोझिशन असते आणि त्याला म्हणून अल्फा काय म्हणतात?
अल्फा अमिनो ऍसिड्स असं आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये तो आर ग्रुप जॉईन झालेला असतो. हा आर ग्रुप जो आहे वेगवेगळ्या अमिनो ऍसिड्समध्ये काय असेल ती अमिनो आर ग्रुपची चेन ही काय असते, साईड चेन ज्याला आपण असं म्हणू, ती साईड चेन ही वेगवेगळ्या मॉली अमिनो ऍसिड्समध्ये कशी असते, वेगवेगळी साईड चेन आपल्याला असते. आपण मग हे बघू स्ट्रक्चर त्याचं अमिनो ऍसिडचं. हे अमिनो ऍसिड जे आहे बघा, याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स याच्यामध्ये आहे तो, आणि त्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे अमिनो ऍसिड डिफर्स फ्रॉम द आर, याच्यामध्ये दिलेलं आहे ग्रुप दिलेले आहेत ते आपण बघू. हे आर ग्रुप आहे त्याच्यामध्ये सेंट्रल कार्बन आहे, हा कार्बन आहे, आणि त्याला सी डबल ओ एच ग्रुप, हा सी डबल ओ एच ग्रुप जॉईंट आहे, एन एच टू ग्रुप जॉईंट आहे, आणि हा आर ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये जॉईंट आहे. मग अशी डेफिनेशनमध्ये पण आपण म्हटलं होतं त्याच्यामध्ये कोणकोणते ग्रुप असतात, त्याच्यामध्ये कार्बन असतो, सल्फर असतो, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो आणि हायड्रोजन असतो, हे कन्स्टिट्युंट असतात. आता वेगवेगळ्या ॲसिड्स जे आहेत अमिनो ॲसिड त्याच्यामध्ये हे ग्रुप प्रेझेंट असू शकतात, पण हे जे अमिनो ॲसिड्स आहेत मेन काय आहे त्याच्यामध्ये एन एच टू ग्रुप आणि सी डबल ओ एच ग्रुप आणि आर ग्रुप. आर ग्रुप जो आहे साईड चेन ही वेगवेगळ्या अमिनो ॲसिड्समध्ये कशी असते, वेगवेगळी आपल्याला असते. आता हा फंक्शनल ग्रुपच्या शेजारी हा सेंट्रल कार्बन आहे आणि त्याला आपण अल्फा कार्बन असं म्हणतो. हा जो कार्बन आहे अल्फा कार्बन आहे आणि म्हणून हा अल्फा अमिनो ॲसिड्स आपण सगळे याला काय म्हणतो, आपण अल्फा अमिनो ॲसिड्स असं आपण म्हणतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा आपल्याला लक्षात येईल या अल्फा अमिनो ॲसिड्स जे आहेत त्याच्यामध्ये हा जो सेंट्रल कार्बन आपण पाहिलेला आहे दॅट सेंट्रल कार्बन इज ए असिमेट्रिक कार्बन, म्हणजे तो कसा असतो, अचायरल कार्बन आहे. हा जो सेंट्रल कार्बन आहे हा अचायरल कार्बन आहे, कारण का अचायरल ज्याला चारही ग्रुप जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट झालेले आहेत, त्यामुळे अचायरल कार्बन असेल म्हणजे चायरल सेंटर त्याच्यामध्ये सॉरी चायरल कार्बन आहे आणि असिमेट्रिक कार्बन आहे म्हणजे चायरल कार्बन आहे, आणि ज्या कंपाऊंडमध्ये चायरल कार्बन असतो तो कंपाऊंड कसा असतो आपल्याला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आपल्याला असतो. म्हणजेच काय आहे अमिनो ॲसिड काय आहे कसे आहेत ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत, ते एक्झिस्टिंग टू आयसोमरिक फॉर्म्समध्ये मग आपल्याला काय इनॅन्शोमरिक फॉर्म्समध्ये ते आपल्याला प्रेझेंट असतात. एक असतो डेक्स्टो रोटेटरी ज्याला आपण पॉझिटिव्ह सिम्बल दाखवतो किंवा डीने पण आपण दाखवतो, आणि दुसरा असतो लिव्हर रोटेटरी त्याला आपण एल सिम्बलने किंवा मायनसने देखील आपण दाखवतो, हे आपण पाहिलेलं आहे म्हणजे डेक्स्टो रोटेशन लिव्हर रोटेशन. आता त्याच्यामध्ये काही एक ग्लायसिन नावाचं जे अमिनो ॲसिड आहे ते कसं आहे अमिनो ॲसिड ते याच्यामध्ये ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे ड्यू टू द ॲबसेन्स ऑफ साईड आर चेन, त्याच्यामध्ये आर चेन कशी असते ॲबसेंट असते, मात्र ग्लायसिन नावाचं जे ॲसिड आहे पण बाकी ॲसिड जे असतात ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. तर त्याचे काही एक्झाम्पल्स आपण अमिनो ॲसिडचे बघू, ॲनिलिन सो ॲलॅनाईन नावाचं जे अमिनो ॲसिड्स आहेत ते दोन आयसोमेरिक फॉर्ममध्ये ते आपल्याला प्रेझेंट असतात, डी ॲलॅनाईन आणि एल ॲलॅनाईन नावाने, डी ॲलॅनाईन आणि एल ॲलॅनाईन हे दोघा याचं एक्झाम्पल्स आपल्याला दिले दोघी ए आणि हे दोन आहेत, हे दोन फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामध्ये काय फक्त फरक काय त्याची जी साईड चेनची पोझिशन जी आहे ती बदललेली आहे. पहिला एलमध्ये आपण जर पाहिलं हे सी एस टू ग्रुपची पोझिशन ही काय आहे राईट हँड साईडला आहे इथे, आणि इकडे जर गेलं तर आपल्याला ही लेफ्ट हँड साईडला आहे, त्यामुळे त्यांचं ऑप्टिकल रोटेशन काय आहे हे दोघांचं कसं असतं वेगवेगळं असतं. हे दोन एकमेकांचे काय आहेत आयसोमर्स आहेत, त्यांना इनॅन्शोमर्स आपण असं म्हणतो. इनॅन्शोमर्स काय आहेत ते कंपाऊंड हॅव्हिंग ए नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, यांची जर आपण असं मिररमध्ये ठेवला समजा आणि इमेज घ्यायचा प्रयत्न केला तर दोघी मिरर इमेजेस आहेत, मात्र ते एकमेकांवर जर आपण प्लेस केला कंपाऊंड एक कंपाऊंड दोनवर जर ठेवला तर ते एक्झॅक्टली मॅच होत नाही. सो दॅट्स वाय दे आर इनॅन्शोमर्स, म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स आपल्याला ते आहेत. आता हे जे काय आहेत अमिनो ॲसिड्स दे आर प्रेझेंट इन ज्युटेरॉन फॉर्म, त्याचे फॉर्म असतात ते मॉलिक्युलचे, एक नॉन आयोनिक फॉर्म असतो आणि एक डायपोलर फॉर्म असतो. अमिनो ॲसिड्स जे आहेत ते एक्झिस्ट इन द टू स्ट्रक्चरल फॉर्म्स, दोन प्रकारच्या स्ट्रक्चरल फॉर्म्समध्ये ते एक्झिस्ट होतात, एक मॉलिक्युलर फॉर्म असतो आणि दुसरा असतो ज्युटेर आयन, मॉलिक्युलर फॉर्म अँड ज्युटेर आयन. आता मॉलिक्युलर फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड जो असतो तो काय असतो नॉन आयोनिक असतो, आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे फॉर्म आहेत इतर दुसरा फॉर्म ज्याला आपण म्हणतो ज्युटेर आयन फॉर्म तो काय असतो आयोनिक, म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज काय असतं सेपरेशन झालेलं असतं. आता हा याच्यामध्ये पहिला जो फॉर्म आपण स्ट्रक्चर पाहिलं
तो मॉलिक्युलर फॉर्म आहे, म्हणजे नॉन आयोनिक आहे. त्याच्यामध्ये ह्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला पॉझिटिव निगेटिव चार्ज जे सेपरेशन आहे ते काही दिसणार नाही. कार्बोक्सिलिक ग्रुप त्याच्यामध्ये अमोनिया ग्रुप आहे, पण ड्यूटेरॉन फॉर्म जो असतो आपल्याला ॲसिडचा, इट इज ऑब्टेन्ड बाय द डोनेशन ऑफ द हायड्रोजन फ्रॉम द फ्रॉम टू फॉर्म सॉरी डोनेशन ऑफ एच प्लस फ्रॉम प्रोटॉन डोनर. सी डबल ओ एच ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये मग या कंपाऊंडमध्ये सी डबल ओ एच ग्रुप जो आहे टू फॉर्म ए प्रोटॉन ॲक्सेप्टर म्हणून त्याच्यामध्ये तो ॲक्ट होतो. सॉरी एन एच टू ग्रुपला, इथे बघा इथे हा एन एच टू ग्रुप जो आहे त्याचं कन्वर्शन एन एच थ्री झालेलं आहे, म्हणजे सी डबल ओ एच ग्रुप जो आहे याच्यामधला एन ए प्रोटॉन डोनेट केला या ग्रुपला आणि त्याचं कन्वर्शन कशामध्ये झालं एन एच थ्री प्लस, आणि हा सी डबल ओ एच ओने दिला तो मायनस झाला. म्हणजेच हा जो काही फॉर्म झाला याच्यामध्ये याने प्रोटॉन दिल्यामुळे इट ॲक्वायर्स ए निगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉन घेतल्यामुळे इट ॲक्वायर्स ए पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे हा जो काय फॉर्म आहे त्याला ज्युटर आयन फॉर्म असं म्हणतात. ज्युटर आयन फॉर्म किंवा डायपोलर फॉर्म आपल्याला अमिनो ॲसिड्समध्ये, म्हणजे अमिनो ॲसिड्स एक्झिस्ट इन टू द टू फॉर्म्स, की ज्याच्यामध्ये काय असतं एक नॉन आयोनिक फॉर्म असतो किंवा मॉलिक्युलर फॉर्म असतो आणि दुसरा ज्युटर आयन फॉर्म असतो ज्याला आपण काय म्हणतो डायपोलर फॉर्म असं म्हणतो. मॉलिक्युलर फॉर्ममधला जो सी डबल ओ एच ग्रुप आहे इट ॲक्ट्स ॲज अ डोनर, तो प्रोटॉन डोनर म्हणून ॲक्ट होतो. सी डबल ओ एच हा सी डबल ओ एच प्रोटॉन डोनर म्हणून ॲक्ट होतो या मॉलिक्युलमध्ये. आणि त्याच्यातला जो एन एच टू आहे हा जो काय सी डबल ओ एचचा प्रोटॉन जो आहे तो एन एच टूला आपल्याला दिला जातो आणि दुसरा फॉर्म तयार होतो त्याच्यामध्ये ज्युटर आयन फॉर्म, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय असतं सेपरेशन असतं म्हणून त्याला डायपोलर पोल आहे, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल, त्यामुळे त्याला डायपोलर फॉर्म असं म्हणतात. परीक्षेमध्ये एक्झाममध्ये एक क्वेश्चन देखील विचारलं जातं एक्सप्लेन ज्युटर आयन फॉर्म किंवा डिफरंट फॉर्म्स ऑफ द अमिनो ॲसिड्स आपल्याला विचारलं जातं. आता हे अमिनो ॲसिड्स जे आहेत हे आपल्याला याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. याचं अमिनो ॲसिडचं जे क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग अपॉन द साईड चेन आर, ही त्या कंपाऊंड्समध्ये जी आहे जी साईड चेन असणार आहे ही साईड चेन आर ग्रुप जो आहे याच्यामध्ये हे आर ग्रुप हा वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे आणि त्याच्यामुळे द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द पोलॅरिटी. साईड चेन आर आहे पोलॅरिटी ऑफ साईड चेन, ही साईड चेनची पोलॅरिटी कशी आहे त्यानुसार काय त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं असतं आणि ते आपल्याला ज्याच्यावरती आर ग्रुपवर कुठला चार्ज आहे त्यानुसार आपण कुठलं असतं ते आपण बघणार आहोत. आता बघा याच्यामध्ये ॲमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन सिम्पली आपल्याला दिलेलं आहे. ॲमिनो ॲसिड्स जे असतात त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स जे आहे पहिलं ॲमिनो ॲसिड विथ ए नॉन पोलर आर ग्रुप. ग्रुप कसा असतो नॉन पोलर, पहिल्यामध्ये ग्रुप कसा असतो नॉन पोलर. नॉन पोलर म्हणजे काय ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन नसतं त्याला आपण नॉन पोलर म्हणतो. आणि दुसरं काय आहे हा दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये काय आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे अम्युनो ॲसिड होते पोलर आर ग्रुप, म्हणजे त्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन असेल एक मॉलिक्युलर फॉर्म असेल आणि ऑब्विसली दुसरा मग याचा अर्थ काय नॉन पोलर फॉर्म ज्याला आपण म्हणतो किंवा मॉलिक्युलर फॉर्म आणि ज्युटर आयन फॉर्म. इथे नॉन पोलर फॉर्म हा जो असेल मॉलिक्युलर फॉर्म असेल आणि याच्यामध्ये जो असेल दुसरा हा जो आहे हा असेल ज्युटर आयन फॉर्म असतो. इथं काही आता पोलर फॉर्म जो आहे त्याचं पुन्हा आपल्याला फर्दर दे आर गेट क्लासिफाईड. याच्यामध्ये कुठलं मग क्लासिफिकेशन आहे अमिनो ॲसिड विथ अनचार्ज्ड पोलर आर ग्रुप. आर ग्रुप पोलर असेल पण त्याच्यावरती चार्ज नसेल, पहिल्यामध्ये काय असेल चार्ज नसेल आपण ते बघणार. आणि दुसरं कसं आहे अमिनो ॲसिड विथ निगेटिव्हली चार्ज आर ग्रुप. जो आर ग्रुप असेल म्हणजे हा जो आर ग्रुप असणार आहे त्याच्यावर काय असणार आहे निगेटिव्ह चार्ज असणार आहे, पहिल्यावरती अनचार्ज असणार आहे आणि दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि तिसरा जो त्याच्यातला टाईप आहे त्याच्यामध्ये आर ग्रुप इथे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर काय असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला मिळणार आहे. सो अशा प्रकारे हे त्याचं काय आहे क्लासिफिकेशन आहे. आता आपण बघू त्याच्यामध्ये वन बाय वन जो आहे पहिला प्रकार जो आहे अमिनो ॲसिड विथ नॉन पोलर आर ग्रुप, म्हणजे हा पहिला जो प्रकार आहे हा पहिला प्रकार आपण बघणार आहोत कसा आहे त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड विथ नॉन पोलर आर ग्रुप. बघा इथं एक्झाम्पल्स त्याची दिलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. ह्या आर ह्या क्लासमध्ये काय आहे याच्यामध्ये नॉन पोलर आर ग्रुप आहे अमिनो ॲसिड्समध्ये साईड चेन जी आहे ती आर आहे, ती साईड चेन नॉन पोलर असते आणि त्याच्यामध्ये ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक आर ग्रुप असतात. ॲज
These groups are non-polar. These amino acids are hydrophobic in nature. यांच्यामध्ये R ग्रुप जो आहे काय आहे, पोलर नसल्यामुळे ते हायड्रोफोबिक आहेत. दे आर नॉट वॉटर लविंग, म्हणजे पाण्यामध्ये ते डिझॉल्व होत नाही. वॉटर पाण्यामध्ये ते डिझॉल्व होत नाही किंवा हायड्रोफोबिक इन नेचर आहे. आणि त्याच्यामध्ये जे एकूण 8 अमिनो ॲसिड्स असे आहेत ते ह्या ग्रुपमध्ये मोडतात. या 8 पैकी जे आहेत ते 5 अमिनो ॲसिड्स जे आहेत ते अलिफॅटिक आर ग्रुपवाले असतात. आणि मग ऑब्विसली बाकीचे 3 जे आहेत ते काय आहेत, आपल्याला नॉन अरोमॅटिक सॉरी अरोमॅटिक नेचरचे आपल्याला असतात. 5 आहेत अलिफॅटिक. आता बघू आपण इथे हे दिलेले आहेत 5 ग्रुप, बघा तुम्हाला हा 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा 5. हे जे 5 आपल्याला अमिनो ॲसिड्स आहेत याच्यामध्ये आर ग्रुप जो आहे तो नॉन पोलर आहे पण ते अलिफॅटिक आहे. अलिफॅटिक म्हणजे स्टेट चेन कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, अलिफॅटिक म्हणतो. म्हणजे CH3 हा आर ग्रुप आहे पहिल्यामध्ये, त्याला ॲलॅनाईन म्हणतात. ॲलॅनाईन पहिलं आहे ॲलॅनाईन, त्याच्यामध्ये साईड ग्रुप जो आहे CH3 आहे. आता बाकी स्ट्रक्चर सारखंच आहे. व्हॅलिन जो आहे त्याच्यामध्ये CH CH3 ट्वाईस हा आर ग्रुप आहे. लुसिन नावाचा तिसरा आहे त्याच्यामध्ये काय, CH CH2 CH CH3 ट्वाईस, म्हणजे CH3 CH2 म्हणजे CH3 ट्वाईस हा लुसिन आहे. बाकीचं स्ट्रक्चर सेम आहे. याच्यामध्ये जे आहे आयसोलुसिन आहे, हा ग्रुप जो आहे हा आयसोपोजिशन झालेली आहे म्हणून त्याला आपण आर ग्रुप बदलला, आयसोलुसिन आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये हा सायक्लिक जे आहे, दोन कार्बन जे आहे दे आर गेट जॉईंट टुगेदर, CH CH2 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 साईड चेन आहे. हे प्रोलिन आपण असं त्याला आपण म्हणतो. आणि हे सगळं कसे आहेत, अलिफॅटिक सिंगल बॉन्डेड त्याच्यामध्ये जे काय हायड्रोकार्बन्स आर ग्रुप जो आहे तो प्रेझेंट आहे. आर ग्रुप हा अलिफॅटिक आहे म्हणजे स्ट्रेट चेनने तो जॉईंट झालेला आहे. हे असे 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5, ॲलॅनाईन व्हॅलिन लुसिन आयसोलुसिन आणि प्रोलिन हे त्याच्यापैकी जे 5 आहेत याच्यामध्ये. सो टू अदर अमिनो ॲसिड्स हॅव अरोमॅटिक आर ग्रुप इन साईड चेन अँड 1 अमिनो ॲसिड जे असेल त्याच्यामध्ये त्याच्या साईड चेनमध्ये सल्फर. आता हे 5 झाले उरले 3, 8 पैकी हे 5 झाले उरले 3. 3 पैकी जे 2 आहेत त्या 2 काय असणार आहे, अरोमॅटिक रिंग असणार आहे. आणि बाकीचे जे काही शेवटचा जो एक असेल त्याच्यामध्ये सल्फर चेन असं आपल्याला मिळणार आहे, सल्फरची चेन. मग इथे दाखवलेलं आहे बघा कंपाऊंडमध्ये, इथं जर तुम्ही पाहिलं तो पहिला जो होतो फिनिल ॲनॅलाईन, ॲलॅनाईनमध्ये काय होतं CH3 होता त्याच्यातला, इथं CH3 होता, वन ऑफ द हायड्रोजन ऑफ CH3 रिप्लेस बाय बेंझिन रिंग, मग तो झाला फिनिल ॲलॅनाईन. हा कंपाऊंड साईड चेनमध्ये रिंग आहे म्हणून तो झाला फिनिल ॲलॅनाईन. नंतर दुसरा जो आहे तो ट्रिप्टोफॅन जो आहे त्याच्यामध्ये देखील काय साईड चेन, बघा इथला जो CH3 ग्रुप होता त्याच्या हा ट्रिप्टोफॅन अरोमॅटिक कंपाऊंड जो आहे त्याच्याने काय केलं गेलं, रिप्लेस केलं गेलं, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. असे हे 2 झाले म्हणजे 5 आणि 2 7. आणि हा जो शेवटचा आहे याच्यामध्ये काय साईड चेनमध्ये सल्फर S ॲटम आपल्याला बघा इथे S ॲटम तो जॉईंट झाले, त्याला मिथॅनॉईन म्हणतात. म्हणजे थायोफिन जसं आहे तसं मिथॅनॉईन नावाचा हा कंपाऊंड आहे मिथॅनॉईन. असे एकूण हे 8 अमिनो ॲसिड्स जे आहेत त्याच्यामध्ये ते नॉन पोलर आर ग्रुप असलेले आहेत. नॉन पोलर आर ग्रुप असलेले एकूण 8 अमिनो ॲसिड्स आहेत, ज्याच्यामधले 5 अमिनो ॲसिडमध्ये साईड चेन जी असते ती अलिफॅटिक इन नेचर असते. आणि दुसरे 2 जे असतात त्याच्यामध्ये साईड चेन ही अरोमॅटिक इन नेचर असते. आणि शेवटचा जो एक कंपाऊंड असतो त्याच्यामध्ये काय असतं, सल्फर जो आहे सल्फर साईड चेनमध्ये असतो. हे झाले नॉन पोलर. आणि त्याच्यातला दुसरा जो पार्ट आहे मग तो काय आहे, अमिनो ॲसिड्स विथ ए पोलर बट अनचार्ज्ड आर ग्रुप. पोलर आहेत पण ते आर ग्रुपवर तरी सुद्धा काय आहे, चार्ज नाही. आर ग्रुपवरती कुठलाही चार्ज नाही पण ते मात्र पोलर आहेत. पोलर कसे आहेत ते आपण बघणार आहोत, पण त्याच्यामध्ये आहेत त्याच्या साईड चेनमध्ये हे अमिनो ॲसिड्स आहेत ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, विदाऊट नेट चार्ज ऑन देम, त्याचा चार्ज दाखवलेला नसतो. आणि त्यामुळे ते काय असतात, हायड्रोफिलिक इन नेचर असतात. ज्यांच्यामध्ये नॉन पोलर होते ते हायड्रोफोबिक होते, वॉटर हेटिंग ज्याला आपण म्हणतो. आणि हे आहेत हायड्रोफिलिक, वॉटर लविंग, पाण्यामध्ये हे डिझॉल्व होतात. आणि त्याच्यामध्ये काही एकूण 7 अमिनो ॲसिड्स आहेत. आता हे अमिनो ॲसिड जे आहेत त्याच्यामध्ये कंटेन्स ए OH ग्रुप. त्यांच्यामध्ये काय असतो, साईड चेन जी असते याच्यावरती OH ग्रुप जॉईंट आलेला असतो.
आणि त्याच्यामुळे त्याच्यात ॲक्च्युली ऑक्सिजन आल्यामुळे त्याचं चार्ज सेपरेशन किंवा त्याच्यामध्ये चार्ज आपल्याला अमिनो ॲसिड्सवर येतो. मिळतात बघा याच्यामध्ये तीन जो अमिनो ॲसिड्स आहेत आपल्याला दिलेले आहेत. बघा पहिले तीन अमिनो ॲसिड्स आपण बघणार सिरीन, थ्रिओनाईन आणि टायरोसाईन. सिरीन, थ्रिओनाईन आणि टायरोसाईन. आता ह्यांच्यामध्ये काय जी साईड चेन बघा, ही साईड चेन आहे खाली सी एस टू ग्रुप, सी एस टू ओ एच हा ग्रुप पहिला आहे. सिरीनमध्ये काय आहे, सी एस टू ओ एच आहे. सी एस टू ओ एचमध्ये आपल्याला माहिती आहे सी एच टू, मी इथं लिहितो तुम्हाला अजून समजेल. सी एच टू, सॉरी सी एच टू नवीन लिहितो मी, सी एच टू ओ एच. आता ऑक्सिजन जो आहे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. ऑक्सिजन काय याच्यावर लोन पेअर असतात, तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉ करतो. त्यामुळे ऑब्व्हियसली काय होईल, हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करेल. इकडे इलेक्ट्रॉन आले म्हणून हा डेल्टा निगेटिव्ह. पण आपण तो तसा चार्ज दाखवत नाही, ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये पोलरायझेशन आहे. कारण हा निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन असतो आणि ऑब्व्हियसली हा पॉझिटिव्ह. पण इथं मॉलिक्युलमध्ये चार्ज दाखवलेला नाही, इलेक्ट्रिकली ते न्यूट्रल दाखवलेले असतात. असं प्रत्येकामध्ये आपल्याला पाहता येईल. सिरीनमध्ये आहे, थ्रिओनाईनमध्ये देखील काय सी एच हा ग्रुप आहे बघा, सी एच ओ एस सी एस थ्री ओ एच ग्रुप असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये पोलर आहे, पोलॅरिटी त्याच्यामध्ये येते मॉलिक्युलमध्ये. आणि इथं पण देखील टायरोसाईनमध्ये काय अरोमॅटिक रिंगला ओ एच ग्रुप जॉईन झालेला आहे. म्हणजे फक्त साईड चेन जी आहे वरचा, इथून वरचा मॉलिक्युल सारखाच आहे प्रत्येकामध्ये. फक्त साईड चेन जी आहे ती साईड चेन जी आहे, वरचे मॉलिक्युल सारखेच आहे, फक्त साईड चेन बदललेली आहे. आणि मात्र इथं कसं आहे, अनचार्ज्ड पण पोलर आहेत. हे एकूण आहेत, हे तीन आहेत. आता त्याच्यापैकी जे काही दुसरे दोन अमिनो ॲसिड्स आहेत, या दोन अमिनो ॲसिड्समध्ये काय अमाईड ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. अमाईडचा जनरल फार्मुला आपल्याला माहिती आहे. काय अमाईडचा जनरल फार्मुला, आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू इज द जनरल फार्मुला ऑफ अमाईड. हे आपल्याला माहिती आहे, हा जनरल फार्मुला आहे अमाईडचा. आता याच्यामध्ये काय, मग साईड चेनमध्ये या सगळ्या कंपाऊंड्समध्ये जे आहे साईड चेनमध्ये अमाईड ग्रुप प्रेझेंट असेल. अमिनो ग्रुप तर असेलच, पण त्याच्यामध्ये अमाईड ग्रुप आपल्याला प्रेझेंट असतो. वन अमिनो ॲसिड कंटेन्स एस एच ग्रुप. काहींमध्ये मग काय असतो, पहिले दोन हे जे अमिनो ॲसिड्स आहेत मग आपल्याला याच्यामध्ये अमाईड ग्रुप प्रेझेंट आहे बघा. ॲज हां, आता पहिला आपण याच्यामध्ये बघू, दोन अमिनो ॲसिड्स जे म्हटले मी त्याच्यामध्ये अमाईड ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे बघा हा अमाईड ग्रुप प्रेझेंट आहे, आर सी डबल बॉन्ड आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. हा दुसरा देखील आहे त्याच्यामध्ये देखील काय, वरचा हा आर ग्रुप आहे, आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, हा ग्लुटॅमाइन आहे. अलग लक्षात, हा ॲस्पॅर्गिन जे आहे ॲस्पॅर्जिन पहिला आहे ॲस्पॅर्जिन. ॲस्पॅर्जिनमध्ये काय आहे, ॲस्पॅर्जिनमध्ये अमाईड ग्रुप आहे, आर हा सी डबल बॉन्ड ओ एन एच टू ग्रुप. दुसरा ग्लुटामाइन जो आहे त्याच्यामध्ये हा आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, यांच्यामध्ये अमाईड ग्रुप प्रेझेंट आहे. पण आता काय असतं त्याच्यामध्ये, एक अमिनो ॲसिड जो असतो त्याच्यामध्ये काय असतं, डज नॉट कंटेन्स आर ग्रुप. पुढचा जो एक आहे, म्हणजे हे झाले दोन तुमचे, वरचे झाले तीन, हे दोन पाच, आता राहिले दोन. दोनपैकी एकामध्ये आर ग्रुप नसतो आणि एकामध्ये काय असतो, थाय सल्फर एस एच ग्रुप, थायो ग्रुप ज्याला आपण म्हणतो, तो काय असतो, तो प्रेझेंट असतो. तो आपण बघू बघा याच्यामध्ये. हां, आता झालं पहिले तीन जे होते आपण पाहिलं, पहिले तीन ग्रुप जे होते, इकडे मी पुन्हा दाखवतो, पहिले तीन ग्रुपमध्ये पोलर सी एस टू ओ एच ग्रुप त्याच्यामध्ये हे होते, दुसऱ्यामध्ये अमाईड ग्रुप प्रेझेंट असतं. ओ एच ग्रुप त्याच्या कंटेनिंग साईड चेन होती, दुसऱ्या दोनमध्ये अमाईड ग्रुपवाली होती. आता एकामध्ये काय आहे, हा एक जो कंपाऊंड आहे ग्लायसिन नावाचा कंपाऊंड, याच्यामध्ये आर ग्रुपच नाही आहे. हा ग्लायसिन जो आहे इथे हायड्रोजन आहे, आर ग्रुप नाही आहे. आर ग्रुप जो पाहिजे होता तो आर ग्रुप काय याच्यामध्ये ॲबसेंट आहे. आणि दुसरा जो होतो सिस्टीन, ज्याला आपण म्हणतो एस वाय एस टी ई एन ई, सिस्टीन, सिस्टाईन म्हणा किंवा सिस्टीन म्हणा, इट डिपेंड्स अपॉन यू. आता याच्यामध्ये काय असतो, साईड चेन जी आहे तिच्यामध्ये एस एच ग्रुप प्रेझेंट आहे. हा बघा सी एच टू एस एच ग्रुप हा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हे झाले पोलर बट अनचार्ज्ड आर ग्रुप. मग पोलर बट अनचार्ज्ड आर ग्रुप असलेले अमिनो ॲसिड किती आहेत, सात आहेत. पहिल्या तीनमध्ये काय असतं, पहिल्या तीनमध्ये साईड चेनमध्ये ओ एच ग्रुप प्रेझेंट असतो. पहिल्या तीनमध्ये
साइडमध्ये ओ एच ग्रुप प्रेझेंट असतो आणि दुसऱ्या नंतर जे त्याला दोन असतात दुसऱ्या दोनमध्ये काय असतं साईड चेन जी असते त्याच्यामध्ये अमाईड ग्रुप प्रेझेंट असतो आर सी डबल बॉन्ड ओ सॉरी सी डबल बॉन्ड ओ एन एच टू असलेला ग्रुप प्रेझेंट असतो आणि एक जो असतो त्याच्यामध्ये आर ग्रुप नसतो आणि दुसरा जो असतो त्याच्यामध्ये थायो ग्रुप एस एच ग्रुप जो आहे तो ग्रुप आपल्याला काय असतो प्रेझेंट असतो. हे झाले दुसरं त्याचं क्लासिफिकेशन. आता तिसरा ॲमिनो ॲसिड प्रकार जो आहे त्याच्यामध्ये काय ॲमिनो ॲसिड्स विथ निगेटिव्हली चार्ज आर ग्रुप. आर ग्रुप जो साईड चेन आहे याच्यामध्ये ही साईड चेन कशी असणार आहे निगेटिव्हली चार्ज आपल्याला असणार आहे. पहिला ते ज्याच्यामध्ये कंपाऊंड जो आहे मग तो आहे ॲस्पार्टिक ॲसिड. हा पहिला कंपाऊंड आहे हा पहिला कंपाऊंड ॲस्पार्टिक ॲसिड. ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये बघा ही साईड चेन आहे सी एच टू सी डबल बॉन्ड सी ओ ओ मायनस कारण इथे बघा हा निगेटिव्हली चार्ज आहे ॲस्पार्टिक ॲसिड याच्यातलं प्रोटॉन निघून गेलेलं आहे. पुन्हा ग्लुटामिक ॲसिड याच्यामध्ये जी साईड चेन आहे याच्यामध्ये देखील काय आहे निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे काय आहे ॲमिनो ॲसिड्स विथ निगेटिव्हली चार्ज आर ग्रुप जो आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे दोघी ॲसिड्समध्ये ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटॅमिक ॲसिडमध्ये हे याच्यामध्ये आहे. आणि हे जे काय ॲमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो निगेटिव्ह चार्ज जो आहे तो पी एच ज्या वेळेला 7 असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये हे दोन जे आहेत ॲसिड्स आहेत मग ॲमिनो ॲसिड्स होते निगेटिव्हली चार्ज आर ग्रुप ज्यांच्यामध्ये काय निगेटिव्हली चार्ज आर ग्रुप आहे. आणि पुढचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये मग त्याच्यात आहे ॲमिनो ॲसिड विथ पॉझिटिव्हली चार्ज आर ग्रुप. आता आर ग्रुप जो म्हणजे साईड चेन जी असेल त्याच्यामध्ये आपल्याला आर ग्रुप जो असतो तो पॉझिटिव्ह असतो. ते तीन त्याचे एक्झाम्पल आपल्याला आहेत ॲट पी एच 7 नेट चार्ज त्याच्यावरती पॉझिटिव्ह असतो या ॲमिनो ॲसिड्समध्ये. आणि हे जे काय ॲमिनो ॲसिड्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज त्याच्यामध्ये अमिनो ग्रुप मेनली त्याच्यामध्ये एन एच थ्री ग्रुप जो एन एच थ्री पॉझिटिव्हली चार्ज ग्रुप आपल्याला प्रेझेंट असतो ते आपण बघू. बघा ही साईड चेन आहे एन एच थ्री ग्रुप एन एच थ्री प्लस हे साईड चेन आहे एन एच टू प्लस आणि हे बघा इथं साईड चेन आहे इथे देखील पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे लायसिन अर्गिनाईन किंवा अर्जिनाईन म्हणा आणि इस्टिडाईन लायसिन अर्जिनाईन आणि इस्टाडाईनमध्ये ही साईड चेन जी आहे त्याच्यामध्ये काय असतं आर ग्रुपवरती काय असतो पॉझिटिव्ह चार्ज असतो. एकूण असे हे तीन आहेत एक दोन आणि तीन ॲमिनो ॲसिड्स आपल्याला आहेत एकूण ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला असतो. सो अशा प्रकारे हे त्याचं काय झालं आपल्याला क्लासिफिकेशन. आता पुढे आपण त्या मॉलिक्युल्समध्ये आपण बघलेलं ॲम्युनो ॲसिड्स जो आहे ज्युटर आयन फॉर्ममध्ये आपल्याला प्रेझेंट असतात. ज्युटर आयन आपल्याला माहिती आहे हां ज्युटर आयन फॉर्ममध्ये असतात. एक मॉलिक्युलर फॉर्म असतो आणि एक असतो ज्युटर सॉरी पोलर फॉर्म असतो ज्याच्यामध्ये आपल्याला जो आहे सी डबल ओ ग्रुप जो आहे तो प्रोटॉन निर्माण करतो. आता बघू त्याचं मग त्यामुळे त्याचं ते ड्यू टू दॅट इट इज अम्फोटेरिक इन नेचर. ॲम्युनो ॲसिड्स आर अम्फोटेरिक इन नेचर. अम्फोटेरिक मीन्स अँफिबिया क्लास झूलॉजीमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल बेडूक इज बेडूक आहे फ्रॉग इज अँफिबिया म्हणतात क्लास त्याचा अँफिबिया आहे कारण का तो पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरही राहतो दोघी त्याचे नेचर आहे. तसं ॲम्युनो ॲसिड्समध्ये काय आहे इथे आता आपल्याला ॲम्युनो ॲसिड्समध्ये सी डबल ओ एच आणि एन एच टू ग्रुप असल्यामुळे हे ॲम्युनो ॲसिड जे आहेत ते त्यांचं बिहेवियर जे आहे ते बिहेव ॲज अ ॲसिड ॲज वेल ॲज अ बेस. ते म्हणजे प्रोटॉन डोनर पण आहेत आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर पण आहेत त्यामुळे ते अम्फोटेरिक इन नेचर आहे. याच्यामध्ये जे पाण्यामध्ये जर आपण हे ॲम्युनो ॲसिड डिझॉल्व केलं ते कॅन डोनेट प्रोटॉन अँड ॲक्ट ॲज अ ॲसिड. पाण्यात डिझॉल्व केलं ते प्रोटॉन डोनेट करतात. ॲट द सेम टाईम ॲम्युनो ॲसिड ॲक्सेप्ट अ प्रोटॉन अँड ॲक्ट ॲज अ बेस म्हणून ते ॲक्ट होतात. बघा इथं आपण दाखवलेलं आहे हे पहिलं ॲम्युनो ॲसिड आहे प्रोटॉन डोनर. त्याने काय केलं आहे सी डबल बॉन्ड ओ जो आहे तो प्रोटॉन इथला गेलेला आहे तो कोणावर आहे एन एच थ्रीवर आहे. प्रोटॉन डोनेट केला आणि ॲक्सेप्टही केला पण ॲसिड ॲज वेल ॲज बेस म्हणून ॲक्ट होतो. किंवा त्याचा हा फॉर्म बघा आता इथे प्रोटॉन डोनेट केला गेला हा प्रोटॉन बाहेर पडला. ओके एन एच थ्रीमधला प्रोटॉन गेला बाहेर पडला. हां आता काय झालं या ॲम्युनो ॲसिडने काय केलं मग इथून आता निगेटिव्ह चार्ज आपल्याला असल्यामुळे इथे या निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजनने काय केला प्रोटॉन ॲक्सेप्ट करेल. बघा इथं प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणजे काय झालं प्रोटॉन याने डोनेट केला आणि याने पुन्हा ॲक्सेप्ट केला. त्यामुळे प्रोटॉन डोनर अँड प्रोटॉन ॲक्सेप्टर ग्रोथ प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असल्यामुळे दे आर अम्फोटेरिक इन
nature. Similarly, amino acid can react with the acids and bases to form a salt. ते पुन्हा salt form करतील. हे this nature जे आहे ते behaves as acid and base. हे आपल्याला काय acid and base म्हणून act होतो, and that's why they are amphoteric in nature. The dual nature of amino acids behaves as a acid and a base is called as amphoteric in nature. So therefore amino acids are ampholytes किंवा amphoteric electrolytes. त्यांना ampholytes पण म्हणतात किंवा amphoteric electrolytes असं आपण म्हणतो. आता आपण बघू काही रिॲक्शन जे आहेत त्या इम्पॉर्टंट रिॲक्शन अमिनो ॲसिड्सच्या आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी काही रिॲक्शन आहे अमिनो ॲसिड्स आहेत ते वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये होतात. ते अंडरगोज ए डिफरंट केमिकल रिॲक्शन्स. आणि त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन का होतात सॉरी, तर त्याच्यामध्ये दोन ग्रुप प्रेझेंट आहेत मगाशी पाहिलं NH2 आणि COOH. दीज आर द फंक्शनल ग्रुप आणि ते ॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप असल्यामुळे दे अंडरगोज अ नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये होतात. पहिली रिॲक्शन जी आहे मग त्याच्यामध्ये रिॲक्शन विथ FDNB. FDNB म्हणजे काय? 1-fluoro-2,4-dinitrobenzene. 1-fluoro-2,4-dinitrobenzene. आता इथं कंपाऊंड दिलेलं आहे. या रिंग याच्यामध्ये एक पोझिशनला जो आहे कंपाऊंडमध्ये अप्लुरिन आहे 1-fluoro वा 2 दोन नंबरचा कार्बन सॉरी दोन नंबरचा कार्बन पुन्हा अप्लुरिन आहे दोन नंबरचा कार्बन तीन नंबरचा कार्बन चार नंबर आणि हा पाच नंबर सॉरी सहा नंबर 1-2, 1-2, 3-4, 5 and 6 हे सहा कार्बनमध्ये आहे. म्हणजे त्याच्या पोझिशन आहे 1, 2, 3, 4 and 5. फक्त नॉमिनक्लेचरसाठी मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये काय आहे मग पोझिशन नंबर 2 नायट्रो ग्रुप आहे, पोझिशन नंबर 1 फ्लोरिन आहे, 2 NO2 आहे आणि 4 नंबरला पुन्हा NO2 आहे. त्यामुळे त्याचं नाव आहे 1-fluoro-2,4-dinitrobenzene FDNB त्याला शॉर्टकटमध्ये. आता काय होतं फ्री अमिनो ॲसिड रिॲक्ट विथ FDNB टू प्रोड्यूस येलो कलर 2,4-dinitrophenyl हायड्राझाईन डेरिव्हेटिव्ह 2,4-DNP ज्याला आपण म्हणतो तो अमिनो ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो. बघा याच्यामध्ये इथे अमिनो ॲसिड जे आहे FDNB हे अमिनो ॲसिड्स हे अमिनो ॲसिड लिहिलेलं आहे आर चेन असलेलं NH2 ग्रुप COOH हा रिॲक्ट होतो आणि याच्यामध्ये आपल्याला काय फॉर्म होतो 2,4-DNP डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये हा NH2 ग्रुप जो आहे इथला म्हणजे हा इथे जॉईन झाला NH म्हणजे HF जे आहे HF बाहेर पडतं आणि आपल्याला हा 2,4-DNP डेरिव्हेटिव्ह आपल्याला तयार झाला. ही रिॲक्शन झाली तुमची रिॲक्शन जी आहे विथ FDNB. अमिनो ॲसिड हे FDNB बरोबर काय होतात रिॲक्ट होतात आणि आपल्याला अशा प्रकारे जे आहे कंपाऊंडमध्ये 2,4 डेरिव्हेटिव्ह डायनायट्रो फिनिलायट्रो DNP डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो. आता रिॲक्शन जे अमिनो ॲसिड जे आहे पुन्हा इट रिॲक्ट्स विथ डॅन्साइल क्लोराईड. डॅन्साइल क्लोराईड पहिला कंपाऊंड हा डॅन्साइल क्लोराईड कंपाऊंड आहे. या डॅन्साइल क्लोराईड बरोबर काय होतो अमिनो ॲसिड रिॲक्ट होतो आणि डॅन्साइल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमिनो ॲसिड म्हणजे हा डॅन्साइल कंपाऊंड जॉईन झाला दॅट्स वाय इट इज कॉल्ड अज अ डॅन्साइल डेरिव्हेटिव्ह. बघा हा SO2 वरचा CL जो आहे हा निघून जातो इथे SCL मायनस SCL झालेला आहे म्हणजे इथला एक हायड्रोजन आणि हा क्लोरीन ॲटम हे निघून जातात आणि हा N ग्रुप इथं साईड चेनला जॉईन झालेला. सो डॅन्साइल डेरिव्हेटिव्ह आपल्याला तयार होतो रिॲक्शन विथ डॅन्साइल क्लोराईडने. पुढे आहे ते फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड. इट इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट परीक्षेमध्ये याच्यामध्ये हाऊ द पेप्टाइड बॉन्ड इज गेट फॉर्म्ड इन द अमिनो ॲसिड्स हा प्रश्न पण विचारला जातो. याच्यामध्ये टू मॉलिक्युल्स जे आहेत अमिनो ॲसिडचे दे आर गेट जॉईंट टुगेदर टू प्रोड्यूस अ डाय पेप्टाइड. दोन मॉलिक्युल अमिनो ॲसिडची एकमेकांना जॉईंट होतात टू फॉर्म द जॉईंट पेप्टाइड आणि त्याच्यामध्ये तीन मॉलिक्युल जर जॉईंट झाले तर ते फॉर्म्स ए ट्राय पेप्टाइड. आणि त्याच्यामध्ये जे आहे लार्ज नंबर ऑफ अमिनो ॲसिड्स जर एकमेकांना म्हणजे अनेक मॉलिक्युल मेनी मॉलिक्युल्स जर एकमेकांना जोडले गेले अमिनो ॲसिडचे दे जॉईन टुगेदर टू फॉर्म द पेप्टाइड बॉन्ड त्याला म्हणतात पॉलीपेप्टाइड कंपाऊंड. अनेक मॉलिक्युल जर एकमेकांना जॉईन झाले आता ज्या वेळेला हा पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो
काय व्हायला सी डबल ओ एच ग्रुप जो आहे एका ॲमिनो ॲसिडचा कंडेन्स विथ एन एच टू ऑफ द अनादर ॲमिनो ॲसिड दुसऱ्या ॲमिनो ॲसिडच्या एन एच टू ग्रुपबरोबर काय होतो कंडेन्सेशन रिॲक्शन कॅरी आउट केलं जातं आणि पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन त्याच्यामध्ये होतं. पेप्टाईड बॉन्ड म्हणजेच काय असतो त्याच्यामध्ये ज्या कंपाऊंडमध्ये सी ओ एन एच टू हा बॉन्ड फॉर्म होतो त्याला पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन होतं. म्हणजे हा सी डबल बॉन्ड ओ एन एच टू म्हणा किंवा सी ओ एन एच टू सारखंच आहे तुमचं लिहिण्यावर फरक आहे. अशा प्रकारे जी काही बॉन्ड असेल याला पेप्टाईड बॉन्ड असा आपण म्हणतो. हा पेप्टाईड बॉन्ड जो आहे तो फॉर्म केला जातो याच्यामध्ये या कंपाऊंड्समध्ये. आता इथं आपल्याला फॉर्मेशन ऑफ पेप्टाईड बॉन्ड ही रिॲक्शन दिलेली बघा. दोन मॉलिक्युल जे आहेत ॲमिनो ॲसिडचे ॲमिनो ॲसिड वन आणि ॲमिनो ॲसिड टू हे एकमेकांना जॉईंट होतात. कंडेन्सेशन रिॲक्शन आपल्याला होतो म्हणजे पहिल्याचा सी डबल ओ एच ग्रुप आहे पहिल्याचा सी डबल ओ एच ग्रुप इज गेट कंडेन्स विथ दुसऱ्या मॉलिक्युलच्या एन एच टू ग्रुप. म्हणजे कंडेन्सेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल हा त्याच्यातनं निघून गेला आणि याच्यामध्ये हा बॉन्ड फॉर्म झाला. दाखवलेला आहे बघा पेप्टाईड बॉन्ड हा डायपेप्टाईड दोन मॉलिक्युल जॉईंट झाले तर डायपेप्टाईड तीन मॉलिक्युल जॉईंट झाले कारण इथं पुढे पण मॉलिक्युल आता जॉईंट होऊ शकतील. चार मॉलिक्युल तीनापेक्षा जास्त झाले तर पॉलीपेप्टाईड जेवढे जॉईंट होतील त्याप्रमाणे ती आपल्याला अशा प्रकारे पेप्टाईड रिंग जो आहे किंवा पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस इन ॲमिनो ॲसिड्स वेन टू ॲमिनो ॲसिड्स आर गेट कंडेन्स टुगेदर टू आर मोर मेनी ॲमिनो ॲसिड्स आर गेट कंडेन्स टुगेदर अँड जो काही पेप्टाईड बॉन्ड असेल तो पेप्टाईड बॉन्ड काय असतो मग सी डबल बॉन्ड ओ एन एच असलेला जो बॉन्ड असतो त्याला आपण म्हणतो पेप्टाईड बॉन्ड आपल्याला आणि पुढे सी हे कार्बन असतात हे पेप्टाईड बॉन्ड याच्यामध्ये अशा प्रकारे हा तयार झाला ॲमिनो ॲसिड्समध्ये. सो द फॉर्मेशन ऑफ पेप्टाईड बॉन्ड टेक्स प्लेस इन ॲमिनो ॲसिड अशा प्रकारे त्याच्यामध्ये हे पेप्टाईड बॉन्ड जे आहे ते फॉर्मेशन होतं. सो दिस इज अबाउट द ॲमिनो ॲसिड्स. ॲमिनो ॲसिड्सचं बाबतीत हे झालं. आता याच्यामध्ये जे काही दुसरं आहेत प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये बघणार आपण प्रोटीन्स. प्रोटीन्स आता आपल्याला माहिती आहे मगाशी मी स्टार्टिंगला जे सांगितलं होतं प्रोटीन्स आर गेट कॉन्स्टिट्यूटेड बाय द ॲमिनो ॲसिड्स. वेन ॲमिनो ॲसिड्स गेट रिॲक्ट टुगेदर ते फॉर्म्स ए प्रोटीन्स. ते काय करतात प्रोटीन फॉर्म करण्याचं काम करतात. प्रोटीन जे आहे ते आता काय दीज आर ऑल्सो नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड्स ह्युमन बिईंग्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे प्रोटीन प्लेज अँड व्हेरी व्हायटल रोल आर व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्यामध्ये. सॉरी आता आपण बघू प्रोटीन्स हे नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये पण काय असतं पुन्हा प्रोटीन्समध्ये प्रोटीन्स आहे जे त्याच्यामध्ये काय असतं कार्बन असतो हायड्रोजन असतो ऑक्सिजन असतो नायट्रोजन असतो आणि सल्फर असतो. जसं ॲमिनो ॲसिड्समध्ये जे जे कन्स्टिट्युएंट होते ते सगळे प्रोटीन्समध्ये आहेत कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन आणि सल्फर. आणि जे काही आहेत प्रोटीन्स हे ॲमिनो ॲसिडपासून ऑब्व्हियसली मी सांगितल्याप्रमाणे दे आर मेड अप फ्रॉम द ऑर्गॅनिक ॲसिड. देअरफॉर ॲमिनो ॲसिड्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन. वाय ॲमिनो ॲसिड्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन बिकॉज proteins are get constituted by the amino acids and that's why amino acids are called as a building block. The linear chain of amino acids residue is called as a polypeptide. Linear eka chain madhe jar magashi apan polypeptide bond bante linearly jar te form zale aste tela polypeptide mhanatat. The molecule contains one or more polypeptide. Asa protein molecules madhe ka asto mag asha anek polypeptide chain ekmekanna joined zalele aso. Let us see what is the definition of the प्रोटीन्स. प्रोटीन्स काय प्रोटीन्स आर ए लार्ज बॉय मॉलिक्युल्स ऑर मॅक्रो मॉलिक्युल्स कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन मेड अप ऑफ ए ॲमिनो ॲसिड रेसिड्यूज. प्रोटीन्स काय प्रोटीन्स आर ए लार्ज बॉय मॉलिक्युल्स किंवा त्याला म्हणतो मॅक्रो मॉलिक्युल. मॅक्रो म्हणजे लार्ज मॉलिक्युल काय असतं त्याच्यामध्ये कन्सिस्ट ऑफ वन ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन. म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन आपल्याला माहिती ज्याच्यामध्ये सी डबल बॉन्ड ओ एन एच बॉन्ड फॉर्मेशन जो आहे ते झालेलं असतं असे अनेक पॉलीपेप्टाईड चेनने ते तयार झालेलं असतं. असा ह्यूज मॉलिक्युल किंवा लार्ज मॉलिक्युल त्याला मॅक्रो मॉलिक्युल आपण म्हणू. दोज आर कॉल्ड ॲज अ प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स हे बॉय मॉलिक्युल्स आहेत इम्पॉर्टंट हे काही नवीन सांगायला नको. हे प्रोटीनचं फंक्शन आहे लिव्हिंग सेलमध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते काय करतात दे पार्टिसिपेट इन ऑलमोस्ट एव्हरी प्रोसेस ऑफ सेल लेवल. सेलमध्ये जी काय प्रोसेस होणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लिव्हिंग बिईंगच्या त्याच्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात. आणि ते काय आहे प्रोटीन जे आहे ते जेव्हा हीट केले जातात प्रोटीन ते अंडरगो डीनॅच्युरेशन त्यांचं होतं आणि ऑन ट्रीटमेंट विथ द स्ट्रॉंग ॲसिड ऑर अल्कली ज्याला हीट केलं किंवा स्ट्रॉंग ॲसिड किंवा अल्कलीबरोबर होतं प्रोटीनला
रिएक्ट केलं त्यावेळेला ती अंडरगोस डीनॅच्युरेशन प्रोसेस होते प्रोटीनची. आता बघू आपण हे जे काय प्रोटीन्स आहेत मग त्याचं क्लासिफिकेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स प्रोटीन्स जे आहेत पहिलं क्लासिफिकेशन जे आहे ते ऑन द बेसिस ऑफ द फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फंक्शनल ग्रुप आहेत ते त्याच्यावरून आपण काय बघू त्याचं क्लासिफिकेशन बघू. त्याचं फंक्शन्स स्ट्रक्चर शेप फिजिकल प्रॉपर्टीज या वेगवेगळ्या याच्यावरून सेव्हरल क्रायटेरियाजवरून ते क्लासिफाईड केलेलं आहे. त्याच्यातला पहिला प्रकार आहे क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. आता हे काही जे प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये बायोलॉजिकल फंक्शन्स असतात वेगवेगळे अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ द प्रोटीन इन डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्रोटीन्स जे आहे ते खालच्या ह्या दिलेल्या आता आपण जे क्लास आहे त्याच्यामध्ये क्लासिफाईड. पहिला क्लास जो आहे त्याच्यामध्ये एन्झाईम. पहिला क्लास काय त्याच्यामध्ये एन्झाईम म्हणून दे ॲक्ट ॲज अ एन्झाईम्स. हे एन्झाईम म्हणून आपल्याला ॲक्ट करतात. काय असतात हे प्रोटीन जे असतात काही प्रोटीन्स ते कॅटलायझेस ए बायोकेमिकल रिॲक्शन. म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून त्यांचा वापर केला जातो हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. आणि ती जे काही कॅटलिस्ट असतात त्यांना आपण काय म्हणतो मग जे त्या प्रोटीन्सला आपण एन्झाईम असं म्हणतो. The enzymes, the proteins which act as a catalyst in biochemical reaction in living cell or in living organism, those are called as a enzymes. त्यांना आपण एन्झाईम असं म्हणतो. त्याच्यामध्ये काही एक्झाम काय आहेत मग त्यांचे एक्झाम हेक्झोकिनेज इज अ एन्झाईम. हेक्झोकिनेज नावाचा जो एन्झाईम आहे इट ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. तो कॅटलिस्ट कुठं होतं त्याच्यामध्ये ATP मॉलिक्यूल जो असतो ATP मॉलिक्यूलमध्ये मधून ग्लुकोजमध्ये जो आहे फॉस्फेट ग्रुपचं ट्रान्सफर करण्यासाठी हा एन्झाईमचा वापर केला जातो. दिस एन्झाईम कॅटलायझेस ट्रान्सफर ऑफ फॉस्फेट ग्रुप फ्रॉम ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट टू ग्लुकोज. ATP टू ग्लुकोज त्याचं ट्रान्सफर केलं जातं आणि त्यामुळे त्याला एन्झाईम असं आपण म्हणतो. एक्झोकिनेज नावाचं एन्झाईमचं काय काम आहे मग ते ट्रान्सफर फॉस्फेट ग्रुप फ्रॉम ATP टू ग्लुकोज. सिमिलरली एक सिट्रेट सिंथेटिस नावाचा जो काही सिट्रेट सिंथेटिस नावाचा जो एन्झाईम आहे तो काय करतो तो आपल्याला काय करतो इज अन एन्झाईम निडेड टू फॉर्मेशन ऑफ सायट्रिक ॲसिड फॉर्म करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अनेक एन्झाईम आहेत त्याचं फक्त पहिला एन्झाईम दिलेलं आहे एक्झोकिनेज आणि सिट्रेट नावाचा एन्झाईम. अदर एक्झाम्पल्स आहेत मग अमायलेज आहे आयसोमरेज आहे ऑक्सिडेज आहे रिडक्टेज आहे सो मेनी एन्झाईम्स आर देअर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. खूप एन्झाईम असतात आणि ऑल द एन्झाईम्स आर इन्वॉल्ड ॲज अ कॅटलिस्ट. ते कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्समध्ये. दुसरा जो त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट प्रोटीन हा झाला एन्झाईम्स. दुसरा आहे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स. त्यांना ट्रान्सपोर्ट प्रोटीन का म्हणतो आपण सम प्रोटीन्स हॅव फंक्शन ॲज अ ट्रान्सपोर्टेशन बॉडीमध्ये ते काय लिव्हिंग सेल्समध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ते काय करतात ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या कॅरी करण्याचं काय करतात. ते प्रोटीन्स दे बाइंड अँड कॅरी सम मॉलिक्युल अँड आयन्स फ्रॉम वन ऑर्गन टू अदर ऑर्गन. काही त्याच्यामध्ये आयन्स असतील काही मॉलिक्युल्स असतील त्यांना कॅरी करण्याचं काम करतात एका ऑर्गनपासून दुसऱ्या ऑर्गनपर्यंत. त्याच्यामध्ये मग आपल्याला स्वरी घ्यायचं आहे सगळ्यात मोठं जे काही ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे तो हिमोग्लोबिन इज अ ट्रान्सपोर्ट प्रोटीन. तो काय करतो मग इट कॅरीज ऑक्सिजन इन ऑक्सिजन प्रेझेंट इन ब्लड फ्रॉम लंग्सपासून ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतो टू अदर पार्ट ऑफ बॉडी अँड टिश्यूज. शरीराच्या अदर पार्ट्समध्ये और बॉडी टिश्यूजपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपोर्ट प्रोटीन असं म्हणतो. आणि हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे त्याच्यामध्ये हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन कुठल्या प्रकारचे आपल्याला काही एक्झाम्पल दोन दिलेले आहेत लिपोप्रोटीन्स आहे त्याला आणि मायोग्लोबिन हेमोग्लोबिन मायोग्लोबिन लिपोप्रोटीन हे जे आहेत ते काय आहेत ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. पुढचा पार्ट आहे हे नावावरूनच आपल्याला बरंचसं क्लिअर होतं स्टोरेज प्रोटीन तिसरा त्याच्यामधलं क्लासिफिकेशनमधला पार्ट आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शन ज्याला आपण म्हणतो कुठल्या प्रकारचं फंक्शन हे स्टोरेज प्रोटीन्स आहेत म्हणजे त्याचं नेम इट सेल्फ इंडिकेट दे ॲक्ट्स ॲज अ स्टोअर हाऊस किंवा स्टोरेज करण्याचं काम. प्रोटीन्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ न्यूट्रियंट प्रोटीन पण म्हणतात. स्टोरेज प्रोटीनला काय म्हणतात न्यूट्रियंट प्रोटीन असं म्हणतात बिकॉज काय इट सर्व ॲज अ न्यूट्रियंट्स ऑफ एनर्जी न्यूट्रियंट्स फॉर एनर्जी अँड फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल. हे न्यूट्रियंट जे कशासाठी वापरले जातात
ग्रोथ ऑफ द प्लांट्स एंड एनिमल्स मध्ये वापरले जातात. दे आर स्टोर्ड इनसाइड द सेल ऐज ए रिझर्व फूड. ते रिझर्व फूड म्हणून बॉडी सेलमध्ये स्टोअर होतात. दीज प्रोटीन्स ऍक्ट ॲज ए स्टोरेज ऑफ अमिनो ॲसिड्स रिक्वायर्ड फॉर द डिफरंट फंक्शन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे वेगवेगळे फंक्शन्स होतात, प्रोटीन सिंथेसिस असेल, एनर्जी क्रिएशन्स असेल, त्यावेळेला हे जे काही प्रोटीन आहे हे फंक्शन करतात. अमिनो ॲसिड्स जे आहेत, स्टोरेज ऑफ अमिनो ॲसिड्सचं काम करतात, अमिनो ॲसिडला स्टोअर करण्याचं काम करतात. असे जे प्रोटीन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते प्रोटीन मग आपल्याला इथे दिलेले आहेत बघा. सॉरी, हे बघा, ओहा अल्बुमिन प्रेझेंट इन व्हाईट पार्ट ऑफ द एग, अंडं तुम्ही पाहिलेलं असेल, युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. एम्ब्रिओ डेव्हलपमेंटसाठी अंड्यामध्ये जे काही व्हाईट पार्ट असतो तो इम्पॉर्टंट असतो. तो काय असतो? स्टोरेज प्रोटीन म्हणून आपल्याला काय होतो, ॲक्ट आपल्याला होतो. अशा प्रकारे हे स्टोरेज प्रोटीन झाले. आता एक एक्झाम्पल्स आपण पाहिले, अदर एक्झाम्पल्स स्टोरेज प्रोटीनचा केसिन इन मिल्क. मिल्कमध्ये केसिन नावाचा एक पदार्थ असतो. तुम्ही गाईचं दूध जर पाहिलं तर त्याला थोडासा कलर त्याचा व्हाईट नसतं, थोडा येलोईश कलर झालेला असतो, अँड दॅट इज ड्यू टू द केसिन नावाचं जे काही एन्झाईम, सॉरी प्रोटीन आहे, त्याच्यामुळे झालेला असतो. सीड प्रोटीन रिक्वायर्ड जर्मिनेशन ऑफ अदर अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हीट, राईस आणि लेग्यूम. हे सीड बियांमध्ये असलेले जे प्रोटीन आहे ते देखील काय करतात, आपल्याला डेव्हलपमेंटच्या कामासाठी गव्हामध्ये किंवा द्विदल वनस्पतीमध्ये असतात ते. आणि पुढचा जो प्रोटीन आहे, स्ट्रक्चरल प्रोटीन. स्ट्रक्चरल प्रोटीन्स काय? दीज आर द प्रोटीन सर्व्ह ॲज अ स्ट्रक्चरल एलिमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये स्ट्रक्चरल एलिमेंट म्हणून काम करतात अँड त्यांचा एकदम इम्पॉर्टंट रोल असतो प्रत्येक सेलमध्ये. महत्त्वाचा दे प्लेज इम्पॉर्टंट रोल इन एव्हरी सेल. आता जे असतं ते त्याच्या ग्रुपमध्ये प्रोटीन, दीज आर द ग्रुप्स ऑफ प्रोटीन. हे प्रोटीनच आहे, प्रोव्हाइड्स स्ट्रक्चरल स्ट्रेंथ बॉडीला, स्ट्रक्चरला स्ट्रेंथ आणण्यासाठी टू द लिव्हिंग सेलमध्ये ते काम करतात. फॉर एक्झाम्पल काय मग आपल्याला एक जे एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे कोलेजेन नावाचं एन्झाईम. कुठलं एन्झाईम आहे? द कोलेजिन एन्झाईम जे आहे इज अ स्ट्रक्चरल प्रोटीन. ते काय स्ट्रक्चरल प्रोटीन आहे? कशामध्ये आहे ते? स्किनमध्ये, मसल्समध्ये किंवा कनेक्टिव्ह टिश्यूज जे आहेत त्याच्यामध्ये, बोन्समध्ये, फिदर्स केसा जे पक्ष्यांचे फिदर्स असतात, पिस असतात, त्याच्यामध्ये चाल्कोजेन नावाचं हे एन्झाईम काय असतं, सॉरी प्रोटीन हे प्रेझेंट असतं, त्याला स्ट्रेंथ देण्याचं काम हे करतं. अल्फा कॅरेटीन हे जे नावाचं एक जे काही एन्झाईम प्रोटीन आहे हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चरल प्रोटीन प्रेझेंट. अल्फा कॅरेटीन कुठे प्रेझेंट असतं? तर हेअरमध्ये, केसांमध्ये, नेलमध्ये आणि फिदर्समध्ये, केसांमध्ये, नेल्समध्ये. त्यामुळे ते हायड्रोफोबिक इन नेचर असतो. बघा, ते मी केस पाण्यात भिजवले तर ते काही ओले होत नाही आहे, फक्त वरचा पार्ट काही वेळ असतं, नेल आहे, नख आहे, किंवा त्यांना स्ट्रेंथ देण्याचं काम देखील पक्ष्यांवर, पक्षी जे असतात त्याच्यामध्ये अल्फा कॅरेटीन नावाचं फिदर्समध्ये पक्ष्यांच्या पिसांमध्ये असल्यामुळे ते ओले होत नाही पक्षी, त्यामुळे ते पावसामध्ये फ्रीली काय करतात, मुवमेंट करू शकतात अशा प्रकारे. आणि इतर एक्झाम्पल जे आहे, फायब्रोजिन प्रोटीन जे आहे ते सिल्कमध्ये असतं. फायब्रोजिन सिल्की आपल्याला मऊ मऊ लागतं त्याच्यामुळेच लागतं. इलॅस्टिन आहे, ते लिगॅमेंट्स प्रेझेंट इन द लिगॅमेंट्स. आपल्या सांध्यांमध्ये देखील काही प्रोटीन्स असतात जे आपल्याला लिगॅमेंट्समध्ये प्रेझेंट असणारे, त्याला इलॅस्टिन असतं, त्याच्यामुळे आपल्याला सांधे दुखत नाही, स्मूथ मूवमेंट त्याची होते. अशा प्रकारे हे स्ट्रक्चरला स्ट्रेंथ देण्याचं काम करणारे प्रोटीन्स आहेत. पुढचे आहेत डिफेन्स प्रोटीन्स, जे डिफेन्सचं काम करतात, फंक्शन्स ॲज अ डिफेन्स सम त्याच्यामध्ये. दे प्रोटेक्ट्स ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द एक्स्टर्नल अटॅक ऑफ ऑर इंज्युरीज. बाहेरून अटॅक होणार असेल किंवा जखम जे आहे त्याला प्रोटेक्शन झाली असेल तर ते प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. तर बघा, आपल्याला एखाद्या वेळेला गुडघ्याला जखम झाली तर आपल्याला सांध्याच्या ठिकाणी एक गाठ होते, किंवा हाताला जर कोपराला जखम झाली तर काखेमध्ये आपल्याला गाठ होते. कारण काय असतं, हे डिफेन्स प्रोटीन तिथे आपल्याला त्याची लढणारी यंत्रणा तयार करतात, आपल्या डिफेन्सिव्ह फोर्स आपण म्हणतो, त्याच्यात ते प्रोटीनचा रोल लागतो. दीज प्रोटीन इन्क्लूड अँटीबॉडीज. आता करोना व्हायरस चालू आहे, आपल्याला माहिती आहे, जे त्याच्यासाठी वॅक्सिन तयार केलं जातं. हे वॅक्सिन काय करणार आहे? शरीरामध्ये दिल्यानंतर करोना व्हायरसशी लढणाऱ्या यंत्रणा म्हणजे अँटीबॉडीज ज्याला म्हणतात, ते तयार करणार आहे. तसं ते हे जे डिफेन्सचं काम करणारे प्रोटीन्स आहे,
एंटीबॉडीज असतात, इन्क्लूड अँटीबॉडीज अँड दॅट प्रोटेक्ट बॉडी फ्रॉम द व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा फॉरेन सबस्टन्स जो असेल त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, त्यांना आपण म्हणतो डिफेन्स प्रोटीन. ते काय ब्लड क्लोटिंग प्रोटीन असतात. जेव्हा आपल्याला जखम होते, रक्त व्हायला लागतं, थोड्या वेळात ते काय होतं, क्लोट होतं, ते ओढतं, थांबतं, त्याला कसं त्याला दॅट इज कॉल्ड ब्लड क्लोटिंग प्रोटीन. फायब्रोजिन नावाचं जे ब्लडमध्ये प्रोटीन असतं ते त्याला क्लोटिंगचं, किंवा थ्रोम्बिन नावाचं आहे ते ब्लड क्लोटिंगच्यासाठी आपल्याला काय करतात, ॲट द टाईम ऑफ द इंज्युरी दे वर्क्स ब्लड क्लोटिंग. अँड स्नेक वेनम टॉक्झिक प्लॅन प्रोटीन्स आर ऑल्सो डिफेन्स प्रोटीन. स्नेक वेनम काही आपल्याला साप चावल्यानंतर जे काही एक आपल्याला इंजेक्शन दिलं जातं, अँटी वेनम त्याला म्हणतात, ते देखील काय डिफेन्सिव्ह शरीरामध्ये पण तयार होतं आणि एक्सटर्नली पण हे दिले जातात. असे हे डिफेन्सचं काम करणारे प्रोटीन जे आहेत त्याला आपण म्हणतो डिफेन्स प्रोटीन्स. आणि पुढचे आहेत रेग्युलरेटरी, सहावा प्रकार त्याच्यामधला रेग्युलरेटरी प्रोटीन आहे. रेग्युलेशनचं काम करतात, रेग्युलर सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे आहेत ते करण्याचं काम. सम प्रोटीन्स रेग्युलेट सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज, शरीरामधल्या सायकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करण्याचं काम किंवा रेग्युलेट करण्याचं काम करणारे जे काही प्रोटीन्स असतात त्यांना रेग्युलरेटरी प्रोटीन असं म्हणतो. दे आर नोन ॲज ए हार्मोन्स, त्यांना हार्मोन पण म्हणतात. हार्मोन कंट्रोल अँड कोऑर्डिनेट ॲक्टिव्हिटी थ्रू द बॉडी, याची बॉडीमध्ये कोऑर्डिनेट अँड कंट्रोल करण्याचं काम. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन सिक्रिटेड इन पॅनक्रियाज रेग्युलेट द शुगर मेटाबॉलिझम. डायबेटिक पेशंटमध्ये बघा इन्सुलिन सिक्रिशन होत नाही, त्यामुळे त्याच्या शरीरातली जी काही शुगर आहे ती काही कंट्रोल केली जात नाही किंवा युटिलाइज केली जात नाही असं आपण म्हणू. त्यामुळे काय होतं की आपल्याला जे आहे इन्सुलिन जे आहे इन्सुलिन सिक्रिटेड बाय द पॅनक्रियाज रेग्युलेट शुगर मेटाबॉलिझमला रेग्युलेट करण्याचं काम करतं आणि रिड्युसेस ए शुगर ब्लड शुगर कमी करण्याचं काम करतं. आता डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन जर कमी झालं असेल शरीरात, पॅनक्रियाजने जर इन्सुलिन सिक्रिट नाही केलं तर डायबिटीस आपल्याला होतो. वाईल ग्लायकोजन नावाचं जे काही एन्झाईम आहे सॉरी प्रोटीन आहे इज ए प्रोटीन दॅट रेग्युलेट्स ए राईज ऑफ ब्लड शुगर. ग्लायकोजेन सॉरी ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन हे दोघी ब्लड शुगर काय करतात कंट्रोल करण्याचं काम करतात. त्यामुळे त्यांना आपण रेग्युलरायझेशनचं काम आहे म्हणून रेग्युलरी प्रोटीन आपण त्याला आपण म्हणतो. बाकीचे काय मग दुसरे अजून आहेत वेगवेगळ्या ग्रोथ हार्मोन्स आहेत. ऑक्सिटोसिन आहे जे गाई म्हशींमध्ये दूध आपण सिक्रेशनच्या वेळेस ऑक्सिटोसिन पण वापरलं जातं, इंजेक्शन देतात ऑक्सिटोसिनचं दुभत्या जनावरांना. ग्रोथ हार्मोन्स काही आहेत ते रेग्युलेटरी प्रोटीन्स आहेत. पुढचं आहे कॉन्ट्रॅडक्टाईल प्रोटीन्स, कॉन्ट्रॅक्टाईल म्हणा त्याला सॉरी तर कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन जे आहेत ते काय काम करतात, हे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. प्रोटीन्स फंक्शन ॲज इसेन्शियल एलिमेंट्स इन ए कॉन्ट्रॅक्टाईल सिस्टम. कॉन्ट्रॅक्टाईल सिस्टम म्हणजे काय, दे आर यूजफुल ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ द मसल. मसल आपले कॉन्ट्रॅक्ट होतात, बघा फुफ्फुसाचे मसल्स असतील हाताचे कॉन्ट्रॅक्ट होतात रिलॅक्स होतात आणि ह्याच्यामध्ये त्याचे एलिमेंट म्हणून काम करतात कॉन्ट्रॅक्टाईल एलिमेंट. ॲक्टिन असेल किंवा मायोसिन नावाचे जे आहेत टू इम्पॉर्टंट प्रोटीन प्रेझेंट इन मायोफायब्रिन्स रॉड लाईक किंवा युनिट ऑफ मसल्स. मसल्समध्ये रॉड लाईक जे स्ट्रक्चर्स होतात ते मायोफायब्रिन्स, हे मायोफायब्रिन्स मसलला कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशनचं काम करतात. दे रिक्वायर्ड मसल कॉन्ट्रॅक्टिन अँड रिलॅक्झेशनचं काम करतात मायोसिन आणि ॲक्टिन नावाचे दोन इम्पॉर्टंट कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहेत. म्हणजे फ्लेक्झिबिलिटीचं काम मेनली कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्सचं असं म्हणतात, काही वागवटात ना नाही. आणि इतर मग काही प्रोटीन्स आहेत शेवटचा जो प्रकार ते अदर प्रोटीन्स व्हरायटी ऑफ फंक्शन्स त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोटीन्सचे अदर प्रोटीन्स आहेत कॅन नॉट बी ग्रुप त्याला एका विशिष्ट ग्रुपमध्ये आपण काही ठेवू शकत नाही म्हणून त्याला अदर प्रोटीन्समध्ये अँटी फ्रीज प्रोटीन जे आहे प्रेझेंट इन द अँटार्क्टिका फिशेस आर नीडेड फॉर द सर्वायवल ॲट ए व्हेरी लो टेम्परेचर. अँटार्क्टिकामध्ये खूप कमी तापमान आहे, उणे डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान असतं मायनसमध्ये. त्या ठिकाणी जे काय आहे विशिष्ट प्रकारचे मासे तिथं सर्वाईव्ह होतात. ते कशामुळे होतात तर अदर टाईप ऑफ प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामुळे अँटी फ्रीज प्रोटीन त्यांना आपण म्हणतो, ते फ्रीज होत नाही. आलं का लक्षात, मोनेलिन नावाचं ए स्वीट प्रोटीन फाउंड इन द फ्रुट्स. फ्रुट्समध्ये काय असतं, फळं गोड लागतात कारण का त्याच्यात मोनेलिन नावाचं काय आहे हे प्रोटीन असतं. वेस्ट आफ्रिका विच इज 800 to 2000 times sweeter than sucrose. वेस्ट आफ्रिका
नावाचं जे आहे शुगर ते किती टाईम आहे 800 ते 2000 टाईम साखरेपेक्षा गोड असतं. सम टॉक्झिक प्रोटीन्स आर प्रोड्यूस बाय सम प्लांट्स दॅट नीडेड फॉर द डेन्स सॉरी डिफेन्स अगेन्स्ट ए इन्सेक्ट अँड ॲनिमल. काही जी काही वनस्पती असतात त्यांच्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन सिक्रेट केले जातात इन्सेक्टबरोबर लढण्यासाठीचे. अशा प्रकारे जे काय आपल्याला आपण पाहिलं प्रोटीन सिंथेसिस सॉरी क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द फंक्शन क्लासिफिकेशन इज दॅट इज गेट बेस्ड अपॉन द फंक्शन्स आपण पाहिलं प्रोटीनचं. आता आपण त्याच्यामध्ये एक छोटंसं क्लासिफिकेशन आहे आज तेवढं पाहणार आहे आणि नंतर मग पुढच्या वेळेला स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन बेस्ड ऑन द सेप आता त्यांचे आकार कसे आहेत त्यानुसार क्लासिफिकेशन दिलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन द स्ट्रक्चरल सेप ऑफ द प्रोटीन्स दे आर गेट क्लासिफाईड अँड दे हॅव डिफरंट इन सोल्युबिलिटी इन वॉटर ऑल्सो पाण्यामध्ये देखील त्यांची सोल्युबिलिटी कशी असते वेगवेगळी असते. ऑन द बेसिस ऑफ दॅट दे आर क्लासिफाईड इन टू टू टाईप्स दोन प्रकारचं क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग अपॉन द सेप अँड सोल्युबिलिटी इन वॉटर. ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायबरस प्रोटीन असे दोन प्रकार आहेत. ग्लोब्युलर प्रोटीन काय आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स आर द प्रोटीन्स विच आर स्पेरिकल इन सेप त्यांचा सेप कसा असतो स्पेरिकल गोल सेप असतो. आणि ग्लोब्युलर प्रोटीन्स काय पॉलीपेप्टाइड चेन्स आर फोल्डेड अँड कॉइल्ड टुगेदर टाइल्ड टाईटली इन टू कॉम्पॅक्ट स्पेरिकल सेप नोन ॲज ग्लोब्युलर प्रोटीन्स. त्याच्यामध्ये जे काही ग्लोब्युलर सगळे प्रोटीन कसे आहेत अनेक ॲम्युनो ॲसिड पॉलीपेप्टाइड चेनने एकमेकांना जोडलेले असतात. त्यांच्यामध्ये काय असते पॉलीपेप्टाइड चेन जे आहे हे फॉर्बिडन अँड कॉइल्ड ती कशी असते कॉइल्ड असते त्याच्यामध्ये कॉइल्डच्या फॉर्ममध्ये कॉइल्ड फॉर्ममध्ये ज्याला आपण म्हणू. अशा प्रकारचे जे काही प्रोटीन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो ग्लोब्युलर प्रोटीन असतो स्पेरिकल सेप असतात त्यामुळे त्याला ग्लोब्युलर सेप असं म्हणतात. अँड दीज फॉर्बिडन चेन्स आर स्टॅबिलाइज्ड बाय द नंबर ऑफ फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन त्या चेन जे आहेत ते स्टॅबिलाइज केले जातात. दीज प्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर साजिक असते काय पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. फॉर एक्झाम्पल नियरली ऑल एन्झाईम्स आर ग्लोब्युलर प्रोटीन्स जवळपास सगळेच एन्झाईम काय आहेत ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत. ब्लड ट्रान्सफर प्रोटीन हिमोग्लोबिन अँड स्टोरेज प्रोटीन्स आर ऑल्सो हिमोग्लोबिन आहे स्टोरेज प्रोटीन जे आहेत ते सुद्धा काय करतात ग्लोब्युलर प्रोटीन म्हणून ॲड्स होतात ते पाण्यामध्ये सोल्युबल आहेत. दुसरं आहे फायबरस प्रोटीन. फायबरस प्रोटीन म्हणजे काय दे हॅव अ स्ट्रक्चरल शेप लाईक थ्रेड ऑर फायबर फायबरसारखं थ्रेडसारखं त्यांचं स्ट्रक्चर असतं म्हणून त्याला फायबरस प्रोटीन असं म्हणतात. त्याच्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन जे असते फायबरस प्रोटीन इट इज गेट एक्सटेंडेड अलॉन द ॲक्सिस टू यील्ड लॉन फायबर एका ॲक्सिसवरती एका पॉलीपेप्टाइड चेन एका ॲक्सिसवरती एलॉंगेट केलेली असते पुढे एक्सटेंड केलेली असते त्यामुळे काय होतं फायबर लाईक स्ट्रक्चर आपल्याला मिळतं दोऱ्यासारखं लांब 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 असं स्ट्रक्चर मिळतं. आणि दे आर व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इंटरॅक्शन त्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स असल्यामुळे ते स्ट्रॉंग असतात स्ट्रॉंग इन नेचर असल्या या प्रकारचे प्रोटीन ते प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू द सेल अँड टिश्यू त्यामुळे ते सेलला आणि टिश्यूला काय करतात स्ट्रेंथ भक्कमपणा देण्याचं काम आपल्याला करतात. दे आर व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इंटरॅक्शन्स या इंटरॅक्शन्समुळे हे सगळं होतं. आता हे जे काही प्रोटीन्स आहेत दीज आर इनसोल्युबल इन वॉटर हे पाण्यामध्ये मात्र काय होतं डिझॉल्व होत नाही. मग असे सांगितल्याप्रमाणे केसांमध्ये नखांमध्ये किंवा पक्ष्यांच्या पिसांमध्ये फिदर्समध्ये काय असतं अल्फा केरेटिन नावाचं जे काही प्रोटीन असतं हे देखील काय फायबरस प्रोटीन आहे ते त्याला भक्कमपणा देण्याचं काम होतं. फायब्रून नावाचं कोलिजन नावाचे जे काय आहेत हे देखील काय आहेत हे प्रोटीन्स आहेत ते पण आपल्याला फायबर लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे ते देखील काय करतात आपल्याला हे प्रोटीन कोलिजिन नावाचं प्रोटीन आपण पाहिलं बघायचे फायब्रोजिन नावाचं हे काय सगळे फायबरस प्रोटीन आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळेला आपण बघू हे स्ट्रक्चर जे आहेत त्यांचे प्रोटीनचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपण पाहणार आहोत. टिल देन एन्जॉय द लेक्चर. तुम्हाला काही शंका असतील तर व्हॉट्सअपवर विचारा. तुम्हाला लेक्चर आवडलं तर तुम्ही त्याला लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिफोन नंबरवर विचारायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.